जय महाराष्ट्र। पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात चर्चेची बातमी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून कामकाज करीत असल्याचे चित्र सध्या व्हायरल होत आहे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने ते प्रसिद्ध करण्यात आल्याने सारवासारव करण्याची वेळ खासदार शिंदे यांच्यावर आली आहे। खासदार श्रीकांत शिंदे हे सुपर मुख्यमंत्री झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात। लोकशाहीचा गळा घोटण्याचे हे काम असून हा कोणता राजधर्म आणि कसा हा धर्मवीर अशा आशयाचे ट्विट करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर बसल्याचे छायाचित्र प्रसिद्ध करत छायाचित्रानंतर त्यांची राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटवली आहे। शासकीय कार्यालय व खाजगी निवासस्थान असो, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून लोकांना भेटणे चुकीचे असल्याचे वरपे यांनी यावेळी म्हटले आहे। प्रसारित करण्यात आलेले छायाचित्र मंत्रालय किंवा वर्षा निवासस्थानामधील नसून ते आमच्या घरातील कार्यालयामधील आहे। याच कार्यालयातून मुख्यमंत्री आणि मी नागरिकांच्या समस्या सोडवित असतो। मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक असल्यामुळे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी तात्पुरती व्यवस्था म्हणून फलक ठेवण्यात आला होता, पण गोष्टी फुगवून ते शासकीय निवासस्थान मुख्यमंत्र्यांची खुर्ची असल्याचं सांगितलं जात आहे, असं स्पष्टीकरणही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिले। तसेच मी दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलो आहे आणि मला माहिती आहे की कुठे बसायचे आणि कुठे बसायचं नाही, असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला आहे। मुख्यमंत्री 12 ते 18 तास काम करत असतात, त्यामुळे त्यांचा कारभार कोणाला पाहण्याची वेळ येत नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे। मित्रांनो, यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळावा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडींची न्यूज अपडेट सर्वात अगोदर पाहण्यासाठी अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।